नमस्कार शेतकरी बांधवांनो खूपच मोठी आणि ताजी बातमी आलेली आहे तर मित्रांनो कांदा बाजारभाव तीन ते चार हजार रुपये क्विंटल होणार का हे आज आपण जाणून घेणार आहोत तरी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की मागच्या व्हिडिओ आपण सांगितलं होतं की दक्षिण भारतातील खराब झालेल्या कांद्यामुळे जे आहे मित्रांनो महाराष्ट्रात बाजारभावात चांगलीच वाढ झालेली आहे आणि मित्रांनो सध्या जर मागणी बघितली तर कांद्याची मागणी वाढलेली आहे काही ठिकाणी जे आहे हॉटेल्स अंशतः चालू झालेली आहे तर काही ठिकाणी जे आहे जनजीवन पुन्हा एकदा चालू झालेलं आहे त्यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे आणि मित्रांनो काही ठिकाणी क्विंटल माग जे आहे सातशे ते आठशे रुपये माग जे आहे ती वाढ झालेली आहे तर शेतकऱ्यांसाठी ही खूपच चांगली बातमी आहे ज्या बाजार समितीत बाजारभाव हजार रुपयेपर्यंत जात होता त्या ठिकाणी आज बाजारभाव जवळजवळ दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल जात आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच चांगली बाब आहे त्यातच मित्रांनो जर केंद्र सरकारने निर्यातीचे धोरण जर व्यवस्थित आखले तर मित्रांनो बाजारभाव जे आहे खूपच मोठी उसळ येण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी जे आहे केंद्र सरकारने कांदा निर्याती आए, आए, जस्ति जस्ति निर्यात निर्यातीचे धोरण आखले पाहिजे कारण मित्रांनो श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान त्याचप्रमाणे बाहेरच्या काही देशात कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या ठिकाणी मोठी टंचाई आहे जर सरकारने कांदा जास्तीत जास्त निर्यात केला तर बाजारभाव पुन्हा एकदा तीन ते चार हजार रुपये होऊ शकतात तर मित्रांनो सध्या बाजारभावात जी परिस्थिती आहे ती खूपच चांगली आहे शेतकऱ्यांसाठी मात्र यात आजू आजू काही वाढ झाली पाहिजे बाजारभाव तीस ते चाळीस रुपये किलो झालाच पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना जे आहे ते दिन आले असे म्हणता येईल तर धन्यवाद मित्रांनो माझ्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल